नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रम्य संस्कृतमधील शत्रुषाणज प्रत्ययांतरणी हा भाग आता आपण अभ्यासणार आहोत। यालाच कर्तरी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण आणि असं दुसरं नाव आहे। यापूर्वी देखील आपण अनेक विशेषणं पाहिलेली आहेत आणि त्या विशेषणांचा आपण अभ्यास केलेला आहे। म्हणजेच कर्मणी भूतकलावाचक धातुसत् विशेषण असेल किंवा कर्तरी भूतकलावाचक धातुसत् विशेषण असेल यांचा आपण अभ्यास केलेला आहे। पण आता आपण जी विशेषणं पाहणार आहोत ती कर्तरी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषणं आहेत। तर ही जी विशेषणं आहेत ही विशेषणं या विशेषणांचा उपयोग वाक्यामध्ये कसा केला जातो हे आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत। बघा, चित्राच्या बाजूला एक श्लोक देण्यात आलेला आहे। मंदम हसंतम प्रभया लसंतम जनस्य चित्तम सततम हरंतम वेणुम नितांतम मधुनादयंतम बालम मुकुंदम मनसा स्मरामी। त्या श्लोकाचं विश्लेषण इकडच्या बाजूला दिलेलं आहे। बघा, अहम मुकुंदम स्मरामी, मुकुंदः किं करोति, मुकुंदः मंदम हसति, मुकुंदः प्रभया लसति, मुकुंदः जनस्य चित्तं सततं हरति, मुकुंदः नितांतं मधुवेणुं नादयति। रे मुकुंद म्हणजेच कृष्ण, तर कृष्ण हा काय काय करतो हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आणि अशा या कृष्णाचं मी स्मरण करतो असं कवी या ठिकाणी म्हणतो। आता आपणाला जो भाग महत्त्वाचा आहे तो पाहूया। याच्यामध्ये मुकुंदाबद्दलची विशेषणं आलेली आहेत जी गुलाबी रंगामध्ये दाखवण्यात आलेली आहेत। ही जी विशेषणं आहेत ही विशेषणं गुलाबी रंगामध्ये दाखवण्यात आली आहेत आणि या विशेषणांचा उपयोग या श्लोकामध्ये करण्यात आलेला आहे। तर ही विशेषणं कोणती आहेत, त्याचे मूळ शब्द काय आहेत, तर बघा, मुकुंद हसन लसन हरण आणि नादयन ही ती विशेषणं आहेत आणि या विशेषणांचीच इथं रूपं म्हणजे आता जो श्लोक देण्यात आलेला आहे त्या श्लोकाचं जे गद्य स्वरूप म्हणजेच अन्वय आहे ते इथं दिलं। बघा, अहम एतादृशं हसंतम प्रभया लसंतम चित्तम हरंतम वेणुं नादयंतम मुकुंदम स्मरामी। तर या विशेषणांचा उपयोग या श्लोकामध्ये करण्यात आलेला आहे। मूळ विशेषण हसन लसन हरण आणि नादयन आहेत आणि त्यांची रूपं हसंतम लसंतम हरंतम नादयंतम ही या श्लोकामध्ये वापरण्यात आलेली आहेत। आता या विशेषणांचा उपयोग का आणि कशासाठी केला जातो हे या चित्रांवरून तुमच्या स्पष्ट होईल। बघा, कृष्ण हसती, तर तेच कसं म्हणते, बघा, हसन कृष्ण, युवक गायती, गायन युवक, म्हणजे कृष्ण हसतो पण इथं म्हटल्याखाली हसणारा कृष्ण, युवक गातो गाणारा युवक, बालिका नृत्यती नृत्यंती बालिका, बालिका नृत्यती म्हणजे मुलगी नाचते आणि नाचणारी मुलगी, यानम गच्छती म्हणजे गाडी जाते, गच्छत यानम जाणारी गाडी। आता या पद्धतीनं इथं
कोणती विशेषण आहे ती याचा विचार करायचा आहे. महिला धावती डॉट डॉट महिला काय येणार आहे बघा. त्याचबरोबर फलम पतती डॉट डॉट फलम. तर बघा महिला धावती या ठिकाणी येणार धावंती महिला आणि फलम पतती या ठिकाणी येणार पतत फलम. कारण त्या पद्धतीनेच ही विशेषण तयार होतात. हसन नृत्यंती पतत येतानी हस नृत्पत इति धातुभ्यः निर्मितानी विशेषणानी धातुसाधितानी विशेषणाने क्रिया न समाप्ता इति सूचयंती. बघा हसन नृत्यंती गच्छत पतत ही जी विशेषण आता आपण या वाक्यामध्ये वापरलेली आहेत ही धातूंपासून तयार केली गेलेली आहेत आणि म्हणूनच यांना धातुसाधितानी विशेषणानी असं म्हटलं जातं. पण ही विशेषणे क्रिया न समाप्ता इति सूचयंती क्रिया अजून संपलेली नाही हे सांगतात. अतः येतानी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषणानी आणि म्हणूनच ही वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषणे आहेत. ही विशेषणं क्रिया अजून संपलेली नाही ती चालू आहे हे सांगतात म्हणूनच यांना वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषणे म्हणतात. आता एतादृशानी विशेषणानी अस्मिन श्लोके अन्विष्यत या प्रकारची विशेषणे या श्लोकामध्ये शोधा. तर बघा खादन न गच्छामी हसन न भाषे गतम न शोचामी कृतम न मन्ये द्वयोस्तृतीयो न भवामी राजन किम कारणम येन भवामी मूर्खः. या श्लोकामध्ये या प्रकारची विशेषणं कुठं कुठं आलेली आहेत ती आपल्याला पाहायची आहेत. तर बघा इथं ही विशेषणं आलेली आहेत आणि या विशेषणांचा या ठिकाणी उपयोग झालेला आहे.